नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच दगडात मारले दोन पक्षी। राष्ट्रवादी काँग्रेससह शिंदे गटाला मोठा धक्का। राजकीय वर्तुळात एकच खळबळ। दरम्यान नुकतंच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपलं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर खेडच्या गोळीबार मैदानावर पहिल्यांदाच जाहीर सभा घेतली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार संजय कदम यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांसह जोरदार शक्तीप्रदर्शन करत उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे। त्यामुळे राजकीयतेमध्ये एकच खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेससह शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। दरम्यान शिंदे गटात दाखल झालेले शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्यासह त्यांचे पुत्र योगेश कदम यांना शह देण्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी ही राजकीय खेळी केल्या असल्याचं बोललं जात आहे। मात्र उद्धव ठाकरे यांनी एकाच दगडात आपला विरोधी पक्ष असलेल्या शिंदे गटासह मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला देखील मोठा धक्का देत मोठं खिंडार पाडलं असल्याची चर्चा सध्या कोकणाच्या राजकारणात सुरू आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते माजी आमदार संजय कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा कोकणातील एक आक्रमक चेहरा म्हणून ओळखलं जायचं। आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा ही संजय कदम यांच्यावरती होती, परंतु आता उद्धव ठाकरे यांनी त्यांना आपल्या गळ्याला लावत त्यांना ठाकरे गटात पक्षप्रवेश दिल्यानं अधोगर हा राष्ट्रवादीला धक्का मानला जात आहे। तर दुसरीकडे शिवसेनेमधून बंडखोरी करून शिंदे गटात दाखल झालेले माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम यांचा आगामी निवडणुकांमध्ये पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुद्दामपणे संजय कदम यांना आपल्या पक्षात घेत शिंदे गटाचा देखील करेक्ट कार्यक्रम केला असल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे। एवढंच नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी आमदार संजय कदम यांना तिकीट देणार असल्याचं देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। त्यामुळे निश्चितपणे उद्धव ठाकरे यांनी मोठी राजकीय खेळी करत पक्षात शिंदे आणि राष्ट्रवादी असे दोन पक्ष मारले असल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे।